नमस्कार मित्रांनो, स्वागत है आपल्या सर्वांचं बीएफवीनर या यूट्यूब चैनल वर। 5 ते 6 वर्षापासून प्रलंबित असलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अखेर मंजुरी देण्यात आली व शिक्षण क्षेत्रात त्यामुळे अमूलाग्र बदल होणार आहेत। परंतु ये बदल केव्हा होणार आहेत? त्यांचा बीएड, टीईटी व शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या टीआयटी वर या धोरणाचा काही परिणाम होईल का? या बाबींचाच आढावा आपण प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीएडचा अभ्यासक्रम हा 2 वर्षांऐवजी 4 वर्षाचा होणार आहे। ज्यावेळेस अभ्यासक्रम 1 वर्षाचा होता त्यावेळेस विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवली होती, त्यातच हा अभ्यासक्रम 2 वर्षांचा करण्यात आला, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या आणखी रोडावली व कॉलेजेस ओस पडू लागले। मात्र हा अभ्यासक्रम 4 वर्षाचा झाल्यानंतर विद्यार्थी बीएड करतील का? करतील तर का करतील? तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार भविष्यात शिक्षक व विद्यार्थी प्रमाण यांचा समतोल राखण्यासाठी शिक्षक भरती ही करावीच लागणार आहे, त्यामुळे प्रत्येक वर्षी काही ना काही शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत। सोबतच बीएड पूर्ण केल्यानंतर त्या भागात त्या उमेदवारांना रोजगाराची संधी प्राप्त करून देण्याची हमी सुद्धा शासनाकडून घेतली जाणार आहे। म्हणूनच भविष्यात पुन्हा एकदा बीएडला चांगले दिवस येणार आहेत। आणखी काही उमेदवारांचा प्रश्न असतो की मग या धोरणाची अंमलबजावणी कधीपासून होणार? तर धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यासाठी सध्याच्या असलेल्या संस्थांना अधिक बळकटी द्यावी लागणार आहे, अभ्यासक्रमाची फेररचनासुद्धा करावी लागणार आहे, सोबतच ज्या संस्था आहेत त्या संस्थांना अधिक सक्षम करावे लागणार आहे। यासाठी 2 वर्षाचा कालखंड तरी द्यावा लागणार आहे, म्हणून येणाऱ्या 2 वर्षात हे नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे। म्हणजेच 2022 पासून या धोरणाचा अवलंब केला जाऊ शकतो। त्यानंतर अनेक टीईटी धारकांचा महत्त्वाचा प्रश्न असतो की टीईटी किंवा सीटीईटी वर या धोरणाचा काही परिणाम होणार का? तर नाही, टीईटी किंवा सीटीईटी वर त्याचा काही पण परिणाम होणार नाही। टीईटीच्या प्रमाणपत्राची जेवढी व्हॅलिडिटी म्हणजे 7 वर्षाची आहे ती तेवढीच राहणार आहे। आतापर्यंत ज्यांनी टीईटी उत्तीर्ण केलेली आहे त्यांच्या प्रमाणपत्रावर सुद्धा या धोरणाचा काहीही परिणाम होणार नाही। यापुढे एक गोष्ट मात्र निश्चित असणार आहे की प्राथमिक शिक्षक व्हायचे तर टीईटी 1 अनिवार्य असेल, सोबतच टीईटी 2 सुद्धा अनिवार्यच असणार आहे। इयत्ता 1 ते 5 वर शिक्षक व्हायचे तर टीईटी 1 व डीएड उत्तीर्ण असणे आवश्यक असेल, तर 6वी ते 8वी वर शिक्षक व्हायचे असेल तर बीएड व टीईटी 2 हे उत्तीर्ण असणं अनिवार्यच असणार आहे। त्यानंतर विचार करूया शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्तेच्या संदर्भात, अर्थातच टीआयटीच्या संदर्भात। शिक्षक भरतीसाठी सध्या महाराष्ट्रामध्ये टीआयटी घेण्यात येते। यापुढे शिक्षक भरती ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकीकृत असेल। डीएड, बीएड किंवा टीईटी, सीटीईटी पूर्ण केल्यानंतर टीआयटीऐवजी दुसऱ्या एखाद्या चाचणीचा पर्याय शोधला जाऊ शकतो किंवा टीआयटी कायमसुद्धा राहू शकते। नव्या शैक्षणिक धोरणानुसार पवित्र पोर्टल बंद होणार का? असा खूप साऱ्या उमेदवारांचा प्रश्न असतो। परंतु शिक्षक भरतीसाठी सध्या महाराष्ट्रात वापरात असलेले पवित्र पोर्टल बंद तर होणार नाही, परंतु यामध्ये काही सुधारणा अपेक्षित आहेत, काही बदलसुद्धा अपेक्षित आहेत। कारण आगामी काळात होणारी शिक्षक भरती ही केंद्रस्तरावर होणार नसून जिल्हा स्तरावर ही भरती होणार आहे व स्थानिक उमेदवारांना प्राधान्य या शिक्षक भरतीमध्ये देण्यात येणार आहे आगामी काळामध्ये। मग पवित्र पोर्टलची आवश्यकता काय असणार आहे? तर सर्व शिक्षकांचा डेटा सेव्ह करण्यासाठी, स्टोअर करण्यासाठी, किंवा कोणता उमेदवार कोणत्या ठिकाणी लागलेला आहे, कधी लागलेला आहे, ही सर्व माहिती पवित्र पोर्टलवर साठवल्या जाऊ शकते। परंतु त्यासाठी सध्या दुसरेसुद्धा पर्याय उपलब्ध आहेत, म्हणून पवित्र पोर्टलवर सुद्धा पर्याय शोधला जाऊ शकतो। सोबतच सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीवर या धोरणाचा काहीही परिणाम होणार नाही आहे, परंतु शासनाने जर 12,000 दुसरा टप्पा भरण्याचे ठरवले तर मात्र त्यावेळेस शासन ही भरती कशी करायची याबाबत विचार करणार आहे। परंतु एक गोष्ट निश्चित आहे की या धोरणाचा अवलंब जर शिक्षक भरतीसाठी करण्यात आला तर आता ज्याप्रमाणे आपल्याला आंदोलने, उपोषणे करावी लागतात अशी भविष्यात करावी लागणार नाही आहेत।